विनोद घोसाळकर यांनी आज दहिसर विधानसभेतून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सर, पहिली प्रतिक्रिया काय आहे? पक्षाने एकदा परत तुमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि उमेदवारी दिली. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजीने मुझे 6 महीने से पहले ही कहा था, सॉरी माननीय उद्धवजी ने माझ्या मलावरती 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, विनोदजी आपल्याला दहिसर विधानसभा लढायची आहे. त्यामुळे आज त्याप्रमाणे त्यांनी मला उमेदवारी दिलेली आहे. आता मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचे सारे नेते आहेत ते माझ्या आजूबाजूला आहेत. काँग्रेसचे आमचे संदेश कोंडुलकर आहेत, आमचे सूत्राळेजी आहेत, आमचे संदीप मेहता आहेत, राष्ट्रवादीचे शिरोडकर अनिल गायकवाड आहेत, समाजवादीचे यादवजी आहेत. त्यामुळे आता मला वाटतं महाविकास आघाडी म्हणून मला सगळ्यांनी समर्थन दिलं आहे आणि मी आता आजपासून महाविकास आघाडीचा उमेदवार असणार आहे. काय मुद्दा घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहेत? काय मुद्दा असणार आहे तुमचा? मला वाटतं मुद्दे खूप मोठे आहेत. पहिला मुद्दा आहे जो विमान प्राधिकरणाच्या जागेवर रडारचं जे रिझर्वेशन घातलेलं आहे आणि ज्याच्यामधून दहिसरला रिडेव्हलपमेंट एस आर ए असू द्या किंवा प्रायव्हेट बिल्डिंग असू द्या, त्यांच्यावर येणाऱ्या हाईटचं रिस्ट्रिक्शन, कारण ते डेव्हलपच होणार नाही. दुसरं असं आहे की एस आर एच्या खूप मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. आज जवळजवळ नाही म्हटले तरी 30-35 वर्षे एस आर एची घोषणा झाली, पण या एस आर एला जेवढा स्पीड यायला पाहिजे त्या एस आर एची 15-15 वर्षे इमारती तयार होत नाही, लोकांना भाडं मिळत नाही आहे. ह्या वैयक्तिक आमदार म्हणून ह्या सगळ्या एस आर ए लवकरात लवकर कशा होतील? जे कोण घर भाडेकरू असतील किंवा जे सभासद आहेत त्यांना जास्त त्रास न करता एवढा अंतर देणं योग्य नाही. कायदे सगळे व्यवस्थित आहेत, कायद्याचं कोण जर उल्लंघन करत असेल तर त्याच्यावरती योग्य कारण. रिडेव्हलपमेंट ही वेळेत झाली पाहिजे. केवळ शासन घोषणा करतं आहे पण हे शासन काही इनको हे कारवाई करत नाही, त्यामुळे ह्याच्याकडे मला लक्ष घालावं लागेल. आज तलाव भरले, टनेल इथं आणलं आहे मी, आम्हीच आणलं आहे बाळासाहेबांनी भूमिपूजन करून आम्ही 9 मीटर टनेल आणलं आहे. टनेलमध्ये पाणी आहे, तलावामध्ये पाणी नाही आणि रोज आम्हाला फोन कर द्यावा लागतो लोकांना, साहेब काय प्रकार आहे ते महापालिकेला मला जा विचारलं. जे आज रस्ते बनत आहेत, जे आज गटारं बनत आहेत ती लगेच खराब होत आहेत. माझी 10 वर्षापूर्वी केलेली कामं आजी तुम्ही चला माझ्यावर तुम्हाला क्वालिटी दाखवतो, तर त्याच्याहीपेक्षा चांगलं क्वालिटी येणाऱ्या काळात मँग्रोव आहेत त्यांचं संरक्षण, असे अनेक मुद्दे घेऊन आणि एक कुटुंब प्रमुख म्हणता येणार पण एक कुटुंबातला सदस्य, कुटुंबप्रमुख आमचे एकत्र उद्धवजी, पण माझा प्रत्येक मतदार हा माझा कुटुंबाचा सदस्य असेल अशा भावनेने मी त्याच्याजवळ वागेन. एक शेवटचा प्रश्न आहे, बोरीवलीमध्ये भाजपचे 2 गुट बघायला मिळत आहेत, गोपाल शेट्टी आज अपक्ष उमेदवारी दाखल केले आहेत, तुम्ही कसं बघता? नाही, आतापर्यंत आम्हाला दाबत होते, पक्ष आमचा फोडला, राष्ट्रवादीचा फोडला, बेकायदेशीर फोडला, सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही. आता ते त्यांची एवढी दादागिरी वाढले की गोपाळ शेट्टीसारख्या कार्यकर्त्याला विश्वासपत्र घेऊन लोकसभेला त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला विधानसभा देऊ. आणि बेसिकली ह्या बोरिवली मतदारसंघामधील लोकांचा असा आवाज आहे की जेवढे लोकप्रतिनिधी आले, रामभाऊ आले गोरेगाववरून आले, मनीषा चौधरी आली पालघरमधून आली, विनोद तावडे आले ते अजून कुठून तरी आले, राणे आले ते अजून कुठून तरी आले, पण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की वर्षानुवर्षे आम्ही पक्षाचं कामं करायचे, झेंडे घ्यायचे, आम्ही कुठे कमी आहोत कुमकुवत आहोत. आणि हा जो गोपाळ शेट्टीने बंड पुकारला आहे त्याचा मला त्याचा पाठिंबा आहे. कॅमेरामॅन रविसा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.